यामध्ये माझं हिरोईन कडे लक्ष नाही गेलं, यामध्ये माझं त्या कॅरेक्टरवर लक्ष गेलं. सो साकेत चौधरी जो या चित्रपटाचा डिरेक्टर आहे, गुड वर्क, पहिल्यांदा आयुष्यात संतोष लक्ष मुलीकडे नाही गेलंय. हाय गाईज, माझं नाव संतोष माने, पी रिएक्ट मध्ये तुमचं स्वागत करतो. माझ्यासोबत आहे माझा मित्र अभिराज शिंदे आणि आमची गेस्ट आहे आज प्रज्योत महाजन. ए, ती आपली गेस्ट नाही, आपली फ्रेंड आहे. काय बोलतो मग, आमची फ्रेंड आहे प्रज्योत महाजन. आणि आज आम्ही हिंदी मीडियम शाळेबद्दल बोलत नाही आहोत, आम्ही ट्रेलर बद्दल बोलतोय. हिंदी मीडियमचा ट्रेलर आज आम्ही रिॲक्ट करणार आहोत. हे दोघं इंग्लिश मीडियम आहे, मी मराठी मीडियम आहे आणि आम्ही बघणार आहे हिंदी मीडियमचा. आपण एक्साइटेड आहोत का? खूप. एक मेन कारण सांगतो एक्साइटेड राहण्यासाठी, इरफान खान आहे. क्या बात है यार. सो चल बघूया बघूया. एव्हरीथिंग अ पेरेंट कुड वांट, राइट? इंडस्ट्रियस. But most importantly to us, honest and humble. We are very blessed to have Pia as our daughter. क्या बात है सर, क्या बात है सर, क्या बात है, ये बात है. अरे सर क्या बात है, पहचान में नहीं आ रही हमारी बच्ची किसी और की बच्ची है. सरकारी स्कूल में जाएगी तो कुछ नहीं सीख पाएगी. कोई अंग्रेजी में बात करेगा तो उसकी रूह काँप जाएगी, फिट नहीं हो पाएगी ना सोसाइटी में, तो लोनली और डिप्रेस हो जाएगी. और अगर उसे ड्रग्स लेना शुरू कर दिया तो हमारी बच्ची अंग्रेजी स्कूल पास तो हमने उसके स्कूल के एडमिशन के लिए सब कुछ किया. यार ये फाइव स्टार होटल है कि स्कूल है? आजकल के स्कूल भी ना किसी फाइव स्टार होटल से कम नहीं है. स्विमिंग पूल की स्पेलिंग आती है तुमको? यार जो बता दी तो नहाने देंगे. अच्छा चलो बताओ क्या है. स्विमिंग तो ऐसे तो आ गया, पहले आ गया. आगे तो आगे आगे हिसाब लगा लो. यार घर चेंज कर लिया, टीवी एक्सचेंज कर लिया, तू मुझे एक्सचेंज कर लियो मिट्टू. आज से मिट्टू भी तो कहना बंद करो. मिट्टू ना बुलाऊं, क्या बुलाऊं? तू मुझे बुलाना. क्या बुलाओगे मुझे? अन्नी. चार स्कूलों के रिजल्ट आ गए, हमारी पिया का नाम नहीं आया. एक ऑप्शन है, फॉर्म भर दीजिए ना गरीब कोटा से. गरीब थोड़ी बन जाएंगे तो बन जाते ना गरीब. ओ पापा का है. अरे पापा डेंगू मच्छर का बोला. डेंगू सा मच्छर देश में अंग्रेजी जबान नहीं है, क्लास है राज क्लास. जैसे चमकेंगे देखे है सादी अखियाने, ऐसा पढ़े अमरा दे. और इस क्लास में घुसने के लिए अच्छे स्कूल में पढ़ने के अलावा और कोई रास्ता नहीं. पिया फ्रॉम आज सिर्फ केवल इंग्लिश होनी. मम्मा इज 14. मम्मा इज 14. We do not promise I speak English because English is India and India is English. Kya baat hai. Saket Chaudhary 12th May हिंदी मीडियम. सो जसं मगाशी संतोष म्हणाला की आम्ही तेव्हा इंग्लिश मीडियम मध्ये होतो आणि हा मराठी मीडियम मध्ये होता, पण आज आम्हाला कळलं की हिंदी मीडियम स्कूल मधून आलेल्या लोकांचा बॅकग्राऊंड काय असतं आणि त्यांना किती मेहनत करावी लागते. कसा वाटला ट्रेलर? ट्रेलर फार मस्त होता. त्याच्यामध्ये एक त्यांनी स्ट्रगल दाखवले की जी पॅरेंट्सला घ्यावी लागते आपल्या आपल्या मुलांना चांगल्या स्कूलमध्ये ॲडमिशन घेऊन घेण्यासाठी. आणि फार मस्त ट्रेलर आहे. ट्रेलर बघायला खूप मजा आली, कारण खूप वेगवेगळे अँगल्स आहेत. जसं म्हणाल एक मध्ये पॅच होता ज्यामध्ये इरफान खान आणि त्याची बायको खूप एकदम मॉडर्न गाण्यावरती डान्स करतायत, डायर वगैरे ऍक्सेसरीज घालून, आणि त्याच्यानंतर अचानक ते श्रीमंत असतात, मग ते गरीब होतात आणि गरीब झाल्यानंतर वेगळ्या फॅमिली सोबत ते बॉन्ड होतात. तो कॅरेक्टर आहे, ते कॅरेक्टर जे तन्नूवेज मंदिर मध्ये त्याने खूप अप्रतिम काम केलेलं. सो ओव्हरऑल खूप फनी कास्ट आहे,
खूप इंटेलिजंट कास्ट म्हणू शकतो आपण आणि खूप एक्साइटेड आम्ही या फिल्म साठी. सो हिंदी मीडियम 12 मे ला रिलीज होणार मोस्टली, आम्ही बघायला जाणार आहोत बघायला जा. आणि हो, आम्हाला तर ट्रेलर खूप आवडलाय, ह्यांना आपला व्हिडिओ तर आवडलाच पाहिजे की नाही, आणि आवडला तर त्यांनी कसं आपल्याला दाखवायचं आवडलं. जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडलाय तर नक्की लाईक करा, आम्हाला कमेंट्स द्वारा कळवा की तुम्हाला नेमकं काय वाटतं आमच्या रिॲक्शन व्हिडिओज बद्दल. तसंच जर तुम्हाला काही रिकमेंड करायचं असेल, कुठले सॉन्ग्स किंवा कुठले वेब सिरीज, मूवी ट्रेलर्स, प्लीज आम्हाला तुम्ही कॉमेंट्स मध्ये रिकमेंड करू शकता. आणि मोस्ट इम्पॉर्टंटली तुमच्या फ्रेंड्स सोबत शेअर करत राहा. जर तुम्हाला वाटतं की आम्ही खूप चांगलं काम करतोय आणि तुम्हाला आवडत असेल तर प्लीज त्यांना शेअर करा तुमच्या फ्रेंड्स बरोबर, फॅमिली बरोबर, सोशल मीडियावर. प्लीज प्लीज, शेअरिंग इज केअरिंग. आणि एक गोष्ट आहे ती नेहमी आपण सांगतो करायला, ते काय करतो आम्ही, अरे ते सबस्क्राईब बटन असतं पण ते इथे नाहीये माहितीये का, आता इथे आलंय. हो, सबस्क्राईब इथे क्लिक करून तुम्ही करू शकता. आणि पी रिएक्ट ची अख्खी प्लेलिस्ट तुम्हाला एकाच ठिकाणी बघायची असेल तर ती इथे क्लिक करून चेकआउट करा. आणि आता एक फनी स्केच केले या गर्मीत, गर्मीवर खूप होत आहे, गर्मीवर स्केच केलं ते इथे बघा यार, खूप छान आहे. हसायला आलं तर नक्की हसा, कमेंट करा. ठीक आहे, ओके, चलो बाय बाय.